नमस्कार, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रात आपलं स्वागत। मी पूनम चौगुले आणि आता पाहू आठवडाभरातील घडामोडी। पन्हाळा तालुक्यात गणेशमूर्ती रंगवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर आणि इतर साहित्याचे दर वाढलेत, मात्र यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणानं साजरा होण्याची शक्यता आहे। मात्र कच्च्या मालाचे दर वाढल्यानं गणेशमूर्तीचे दरही वाढवावे लागणार आहेत। परिणामी कुंभार बांधवांनी या कामासाठी केलेल्या खर्चाची रक्कम तरी मिळेल का अशी शंका या निमित्तानं उपस्थित होतीये। पन्हाळा तालुक्यातील कोलोली आणि कळे परिसरात गणेशमूर्ती रंगवण्याचं काम अंतिम टप्प्यात आले। गणेशमूर्तीच्या उंचीची मर्यादा प्रशासनाकडून ठरवून दिली आहे। त्या धोरणानुसार यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतलाय। गणेशमूर्तीचं बुकिंग करण्यासाठी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आतापासूनच कारागिरांकडे जाऊ लागलेत। यावर्षी कच्च्या मालाचे दर वाढलेत, त्यामुळे गणेशमूर्तींचे दर वाढवावे लागणार आहेत। लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक गणितं बिघडून गेली आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला महावितरणनं वाढीव दरानं वीज बिलं पाठवली आहेत। त्याच्या निषेधार्थ पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं वीज बिलांची होळी करण्यात आली। लॉकडाऊनमुळे अनेकांची उत्पन्नाची साधनं ठप्प झाली, आर्थिक घडी विस्कळीत झाली असताना महावितरणनं वीजदर वाढीचा झटका दिलाय। भरमसाठ दरानं आलेली वीज बिलं भरणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। एकतर उत्पन्नाचे स्रोत ठप्प असताना महावितरणनं वीज बिलं भरमसाठ वाढवून जनतेची थट्टा केली आहे असा आरोप करत दलित महासंघाच्या वतीनं कोडोलीतल्या MSEB चौकात निदर्शनं करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी करत वीज बिलांची होळी करण्यात आली। कोडोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी श्रीकांत कांबळे, राजीव सोरटे, चंद्रकांत काळे उपस्थित होते। कागल पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील मनमानी कारभारावरून पंचायत समिती मासिक सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। मनरेगाची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची मागणी सभापती विश्वास कुराडे यांनी केली। कागल पंचायत समितीची मासिक सभा संपन्न झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विश्वास कुराडे होते। बांधकाम विभागातील सिद्धनेरलीसह अन्य कामं गेल्या काही महिन्यांपासून रेंगाळली आहेत। बांधकाम कामगार नोंदणी पूर्ण झालेली नाही, वारंवार सूचना देऊनही कामं प्रलंबित राहत असल्यानं सदस्यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला धारेवर धरलं। प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे। या निमित्तानं उपअभियंता आणि शाखा अभियंता यांच्यातील मतभेद उघड झाले। बाळेघोल गडिंग्लज रस्त्यावरील पूल धोकादायक बनलाय, त्या ठिकाणी नवीन पूल बांधावा। लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करावीत। 15व्या वित्त आयोगातील 10% निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। कागल तालुक्यात 17,301 हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात। त्यामध्ये सर्वाधिक 8,546 हेक्टरमध्ये सोयाबीन तर 5,670 हेक्टरवर भाताच्या पेरण्या करण्यात आल्यात। ऊस पीक 25,930 हेक्टरमध्ये आहे। कागल तालुक्यात 45,064 हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे। बारमाही दुथडी भरून वाहणाऱ्या दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होतं, त्यामुळे तालुक्यात 25,930 हेक्टरमध्ये ऊस पीक घेतलं जातं। तर खरीपाखाली 17,301 हेक्टर जमीन आहे। यावर्षी पावसानं वेळेत हजेरी लावल्यानं खरीपाच्या पेरण्या पार पडल्या। काही ठिकाणी आंतरपिकं घेतली जाणार आहेत। यावर्षी तालुक्यात भात पिकाचं क्षेत्र कमी झालंय। 8,546 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर 5,670 हेक्टर क्षेत्रात भाताची पेरणी झाली आहे। 2,270 हेक्टरमध्ये भुईमूग तर 212 हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली आहे। उर्वरित 668 क्षेत्रात कडधान्य लावण्यात आली आहेत। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघानं म्हणजेच गोकुळनं दूध उत्पादकांच्या हितासाठी तोटा सहन करत उत्पादकांना वेळेत बिलं दिली। राज्यात अशा प्रकारचं काम करणारी गोकुळ एकमेव संस्था आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सदस्य आणि गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी केलं। कोविड योद्धा सन्मानपत्र वितरण समारंभात ते बोलत होते। कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं हा कार्यक्रम संपन्न झाला। कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीनं विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। लॉकडाऊन काळात सामाजिक काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी योगदान दिलं, त्यामुळे कागल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात काही अंशी यश आल्याचं जिल्हा परिषद सदस्य अमरीश घाटगे यांनी नमूद केलं। बाजारपेठ बंद असताना गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिरिक्त दूध संकलन केलं।
त्यामुळे काही प्रमाणात संघाला तोटा सहन करावा लागला. असं असलं तरी दूध उत्पादकांची बिल मात्र वेळेत दिली असं घाटके यांनी नमूद केलं. पंचायत समितीचे सभापती विश्वास कुराडे, विलास पोवार, दत्ता पाटील, डॉक्टर श्रेयस जुवेकर, सुनील मगदूम यांची भाषण झाली. मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष शिवाजी मगदूम, सरपंच अरुणा मगदूम, उपसरपंच सविता घराळ, एमबी पाटील उपस्थित होते. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. विराज सिटी भुयकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527604484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. भीक मागून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या रुकडीवाडीतील वृद्ध कुटुंबाला अन्नधान्य आणि प्रापंचिक साहित्य देणाऱ्या इंटरनॅशनल ह्युमन राईट संघटनेचं कार्य कौतुकास्पद आहे. काही वर्षांपूर्वी गवंडी काम करणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या एका वृद्ध दाम्पत्यावर चरितार्थ चालवण्यासाठी भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. हे कुटुंब गांधीनगर परिसरात येऊन भिक्षा मागून पोटाची खळगी भरत होतं. ही बाब निदर्शनास आल्यानंतर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे पदाधिकारी गणेशन थमुथन, गणेश देवकुळे, प्रकाश दळवी, अर्जुन बुचडे, नबीसाब नदाफ, आशपास सय्यद यांनी मदत केली. या वृद्ध दाम्पत्याला प्रापंचिक साहित्य आणि अन्नधान्य देण्यात आलं. जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं शेतीच्या कामाला गती आली आहे. पाण्याअभावी खोळंबलेली भात रोप लावणीची कामं पुन्हा जोरात सुरू झाली आहेत. एकूणच शेतकऱ्यांच्या हजेरीनं शेत शिवार अक्षरशः फुलून गेलंय. गेल्या आठवड्यापासून पन्हाळा तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय. मुबलक पाणी असल्यानं शेती कामाला गती आली. बैलजोडी आणि रोटावेटरच्या सहाय्यानं चिखल करून भात रोप लागण सुरू आहे. सुधारित आणि संकरित बियाणांची पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी विद्युत पंपाच्या पाण्यावर तर्वे केले होते. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यामुळं चिखलगुट्टा पद्धतीच्या रोप लागणी खोळंबल्या आहेत. शेतकरी पैरा पद्धतीनं शेतीकामं उरकून घेतोय, त्यामुळं शिवार माणसांनी अक्षरशः फुलून गेल्याचं चित्र आहे. पावसाच्या सरी अंगावर झेलत महिला वर्ग ओव्या आणि गीत गायन करत भात रोप लागण सुरू करतात. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या जिजामाता आणि शुभलक्ष्मी कोरे महिला बचत गटाच्या वतीनं सभासद महिलांना भेटवस्तू आणि फरक रकमेचं वाटप करण्यात आलं. वारणा बझारच्या ज्येष्ठ संचालिका बबुताई महापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कोडोली इथल्या जिजामाता आणि शुभलक्ष्मी बचत गटाच्या वतीनं दर 3 वर्षांनी सभासदांना त्यांच्या बचत रकमेवरील व्याज आणि भेटवस्तू दिल्या जातात. वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 18 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी संघाच्या ज्येष्ठ संचालिका बबुताई महापुरे यांच्या हस्ते 125 महिलांना फरक रकमापोटी 800 रुपये आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती गीतादेवी पाटील, वारणा दूध संघाच्या संचालिका शोभाताई साखरपे, कोडोलीच्या उपसरपंच चंद्रभागा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी भाचरवाडी इथल्या प्राथमिक शाळेजवळ अनेक वर्षांपासून उच्च दाबाचा धोकादायक विद्युत ट्रान्सफॉर्मर होता. ग्रामस्थांच्या आग्रहानंतर महावितरणनं शाळेजवळचा विद्युत ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी हलवला.
भाचरवाडी इथं पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे. शाळेजवळ वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर होता. गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या काळात हा ट्रान्सफॉर्मर शाळेच्या इमारतीच्या बाजूला झुकला होता. धोकादायक ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी पालकांनी शाळेला टाळं ठोकलं होतं. तसंच मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा इशारा दिला होता. दरम्यान पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, उपसभापती रश्मी कांबळे यांनी पालकांची समजूत काढून सेवा सोसायटीमध्ये शाळा भरवण्याची विनंती केली. त्यामुळे आज अखेर शाळेची इमारत बंद होती. धोकादायक विद्युत ट्रान्सफॉर्मर हलवण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्याची दखल घेत महावितरणचे उपअभियंता अमोल राजे आणि शाखा अभियंता यांच्या पुढाकारानं धोकादायक ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलाय. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथल्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये गटारीचं पाणी मिसळत आहे. हेच दूषित पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी पुरवलं जात आहे अशी तक्रार राजेंद्र बोकडे यांनी केली आहे. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये गटारीचं दूषित पाणी मिसळत आहे. जॅकवेलमध्येच गटारीचं पाणी मिसळत असल्यानं नळाला गढूळ पाणी येत आहे. कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना दूषित पाण्याची नवी समस्या उभी राहिली आहे. खरं तर कोरोना प्रतिबंधासाठी प्रतिकारक शक्ती मजबूत असणं आवश्यक आहे. पण दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरून ग्रामस्थांच्या प्रतिकार शक्तीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीनं तातडीनं गटारीचं पाणी दुसरीकडे वळवून दूषित पाण्याच्या कचाट्यातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी होतीये. मात्र ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केलंय असा आरोप राजेंद्र बोकडे, दिनकर बोकडे यांनी केलाय. कागल तालुक्यातील सिद्धनेरली नदी किनारा इथं दूधगंगा नदीच्या पुलाजवळ वेळूचं बेट अडकलंय. त्यामुळे पुलाच्या पिलरला धोका निर्माण झालाय. पाटबंधारे विभागानं बेटाचा काही भाग पाण्याबाहेर काढलाय. मात्र अजूनही त्या बेटाचा काही भाग पुलाखाली अडकून राहिल्यानं पुलाला धोका कायम आहे. कागल निढोरी रस्त्यावर दूधगंगा नदीपात्रात पूल बांधण्यात आलाय. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यावर्षी पहिल्याच पावसात दूधगंगा नदीला पूर आला. पुराच्या पाण्यातून वेळूच्या बेटाचा बुंधा वाहत आलाय. हा बुंधा नदीवरील पुलाखाली अडकून पडलाय. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झालाय. पाटबंधारे विभागानं बेटाचा काही भाग बाहेर काढलाय. मात्र अजूनही काही भाग नदीपात्रात अडकून राहिलाय. त्यामुळे पुलाच्या पिलरला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दलित महासंघाच्या वर्धापन दिनाचा यावर्षीचा कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दलित चळवळीत अग्रभागी असणाऱ्या आणि गावकुसाबाहेरील व्यक्तींना सन्मान मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या दलित महासंघाच्या वर्धापन दिनाचा यावर्षीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी घेतलाय. या कामासाठी निधी जमवण्यात हातकणंगले तालुका अग्रभागी राहील असं महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी निवास कांबळे, अमोल परकारे, सदा साठे, कुमार आवळे, प्रवीण मोहिते, सागर तिवडे उपस्थित होते. शाहवाडी तालुक्यातील बांबवडे इथं छावा संघटनेच्या युवा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. राज्याच्या कोर कमिटीचे अध्यक्ष किसन महाराज यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. छावा संघटनेच्या राज्य कोर कमिटीच्या सदस्यपदी सरूड इथल्या सत्यम टेके यांची तर जिल्हाध्यक्षपदी भारत तोडकर यांची निवड झाली. शाहवाडी तालुका छावा युवा विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी वैष्णव जाधव यांना संधी देण्यात आली. या सर्वांना निवडीचे पत्र किसन महाराज यांच्या हस्ते देण्यात आलं. याप्रसंगी केशव जाधव, आनंदा केसरे, श्याम पाटील, संतोष कुंभार, संजय जगताप, आरडी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र संपलं. नमस्कार.